हा कोड डॉट ऑर्ग या वेबसाईटवरील कोड स्टुडिओमधील कोर्स सीचा 6वा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण लेसन नंबर 9 लूप्स इन आर्टिस्ट पाहू. या ठिकाणी आपल्याला काही नवीन इन्स्ट्रक्शन ब्लॉक्स दिसत आहेत. त्याच्यापैकी आपल्याला दोन ब्लॉक्स वापरायचे आहेत. जम्प टू 200 ओव्हर 200 डाऊन. या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला एक पेन्सिल हातात धरलेले कार्टूनचे चित्र दिसते आणि पहिला इन्स्ट्रक्शन ब्लॉक वापरल्यानंतर ती पेन्सिल आपल्याला ड्रॉइंग स्पेसच्या मध्यभागी आलेली दिसून येते. आणि त्याच्यानंतर दुसरा इन्स्ट्रक्शन ब्लॉक आपण वापरणार आहोत, मूव फॉरवर्ड बाय 50 पिक्सेल्स. या इन्स्ट्रक्शन ब्लॉकने 50 पिक्सेल लांबीची एक रेष ओढली जाईल. आता हा दुसरा लेवल आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 कोडचे ब्लॉक्स ऑलरेडी इथे लावलेले दिसत आहेत आणि आपल्याला एक रिपीट ब्लॉक वापरायचा आहे आणि तो 6 वेळेला आपल्याला रन करायचा आहे. तर आपण एक रिपीट ब्लॉक वर्कस्पेसमध्ये नेऊ आणि हे तिन्ही ब्लॉक्स त्याच्यामध्ये ठेवू आणि रिपीटच्या अंकाच्या ठिकाणी क्लिक करून त्या ठिकाणी आपण 6 टाईप करू आणि त्याच्यानंतर आपण हा प्रोग्राम रन करून पाहू. तिसऱ्या लेवलमध्ये आपल्याला सेट पॅटर्न नावाचा ब्लॉक वापरायचा आहे. ब्लॉक्समधून तुम्ही सेट पॅटर्न्सचा ब्लॉक उजव्या बाजूला घ्या आणि तो व्हेन रनच्या खालील बाजूला नेऊन ठेवा आणि त्याच्यानंतर ड्रॉपडाऊन ॲरोवर क्लिक करून आणि त्यामधून हा एक रंगीबेरंगी पॅटर्न आपण निवडू आणि त्याच्यानंतर आपण हा प्रोग्राम रन करून पाहू. आता या लेवलपासून एक फ्री प्ले सुरू होणार आहे. म्हणजे या लेवलमध्ये तुम्ही जे कुठले ब्लॉक्स वापराल ते ब्लॉक्स पुढच्या लेवलमध्ये देखील तुम्हाला दिसून येतील आणि त्या लेवलमध्ये याच्या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला नवीन ब्लॉक्स जोडायचे असतात. तर आपण जे काही प्रोग्रामिंग करू ते पुढच्या लेवलमध्ये देखील कंटिन्यू होईल. या ठिकाणी आपल्याला ड्रॉ स्टिकर नावाचा एक ब्लॉक वापरायचा आहे. तर या ठिकाणी आपण दोन ब्लॉक्स वापरणार आहोत, जम्प टू 200 ओव्हर 200 डाऊन. हा ब्लॉक वापरल्यानंतर पेन्सिल स्क्रीनच्या मध्यभागी येईल आणि त्याच्यानंतर आपण ड्रॉ ए स्टिकर हा ब्लॉक वापरणार आहोत आणि हा प्रोग्राम आपण जेव्हा रन करू त्यावेळेला स्क्रीनवर आपल्याला एक पक्ष्याचे चित्र उमटलेले दिसेल. आणि याच्यानंतर आपण फिनिश बटनावर क्लिक करू. 5व्या लेवलमध्ये आपल्याला एक रिपीट ब्लॉक वापरायचा आहे आणि आपल्याला हे जे दोन ब्लॉक्स आपण वापरलेले आहेत त्याला 12 वेळेला आपल्याला स्पिन करायचे आहे 30 डिग्रीच्या टर्नने. तर आपण एक रिपीट ब्लॉक घेऊ आणि हे दोन्ही ब्लॉक्स त्या रिपीट ब्लॉकमध्ये ठेवू आणि रिपीट ब्लॉकमध्ये आपण 12 ही संख्या टाईप करू आणि त्याच्यानंतर आपण टर्न राईट बाय हा ब्लॉक घेऊ आणि तो रिपीट ब्लॉकमध्ये सगळ्यात खालच्या बाजूला ठेवू आणि आपण अँगल इथून 30 डिग्री घेऊ. तर हे जे 3 इन्स्ट्रक्शनचे ब्लॉक्स आहेत, जम्प टू सेंटर, ड्रॉ ए स्टिकर आणि टर्न राईट बाय 30 डिग्रीज, आणि हे रिपीट 12 टाईम्स. आता आपण याला रन करून पाहू. तर अशा रीतीने आपल्याला एक पॅटर्न या ठिकाणी तयार झालेला दिसून येतो. आता आपण फिनिशवर क्लिक करून पुढच्या लेवलमध्ये जाऊ. नाव ॲड ए बॅट स्टिकर राईट आफ्टर द बर्ड टू मेक अन इमेज लाईक द वन बिलो. तर आपण ड्रॉ ए स्टिकर हा ब्लॉक घेऊ आणि हा रिपीट ब्लॉकच्या बाहेरच्या बाजूला ठेवू आणि या ड्रॉपडाऊन मेन्यूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला बरीचशी चित्रे दिसतात. याच्यामधून आपण बॅटचे चित्र, दुसऱ्या क्रमांकाचे चित्र, फोटो आगळाचे सिलेक्ट करू आणि आता आपण याला रन करू पाहू. तर आपल्याला या पॅटर्नमध्ये एक पूर्ण चित्र या ठिकाणी वटवागळाचे दिसून येते. आता आपण फिनिशवर क्लिक करू आणि पुढच्या लेवलमध्ये जाऊ.
सातव्या लेवलमध्ये आपल्याला जम्प फॉरवर्ड बाय 75 पिक्सेल्स हा वापरायचा आहे ब्लॉक. दोन्ही रिपीट ब्लॉक आणि ड्रॉ स्टिकर या दोन्ही ब्लॉक्सच्यामध्ये, आणि ते 100च्या जागी आपण 75 टाईप करू. आणि आता आपण हा प्रोग्राम रन करू पाहू. तर असे केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी इंटरेस्टिंग पॅटर्न या ठिकाणी झालेला तयार झालेला दिसून येतो. आता आपण फिनिशवर क्लिक करू. आता आपण आठव्या लेवलमध्ये आहोत. व्हॉट हॅपन्स वेन यू रिप्लेस वन ऑर बोथ ऑफ दी स्टिकर्स विथ ए डिफरंट क्रिएचर. तर या ठिकाणी आपण ड्रॉ स्टिकरची दोन इन ब्लॉक्स वापरलेली आहेत, आणि या ठिकाणी आपण ही जी चित्रे आहेत यांची ही चित्रे आपण बदलून दुसऱ्या प्रकारची कोणतीही तुम्हाला आवडतील ती चित्रे या ठिकाणी निवडून पाहू शकता. आणि ते असे केल्यानंतर कसे दिसेल हे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर वेगवेगळी चित्रे वापरून हा पॅटर्न कसा दिसतो हे जर पाहायचे असेल तर तुम्ही रिसेटवर क्लिक करून परत परत हे इमेजेस बदलू शकता. आता आपण फिनिशवर क्लिक करून नवीन लेवलवर जाऊ. आता आपण नव्या लेवलमध्ये आहोत. व्हॉट हॅपन्स व्हेन यू मूव फॉरवर्ड देन मूव बॅकवर्ड बाय 100, 200 or 400 पिक्सेल्स समवेअर इनसाइड द लूप. मूव फॉरवर्ड मूव या ठिकाणी आपण मूव बॅकवर्ड्स घेऊ आणि याला आपण रन करून पाहू. तर असे केल्यानंतर आपल्याला एक नवीन पॅटर्न या ठिकाणी तयार झालेला दिसतो. मूव फॉरवर्ड आणि मूव बॅकवर्डची जी लोकेशन आपण या ठिकाणी वापरलेली आहे ती लक्षात ठेवा. याची जर लोकेशन चेंज झाली तर हा पॅटर्न देखील चेंज होतो. आता आपण फिनिशवर क्लिक करू. ॲड अ थर्ड स्टिकर समवेअर इन द लूप दॅट यू वॉन्ट. व्हॉट डज इट लुक लाईक नाऊ. तर या ठिकाणी आणखीन एक स्टिकर ॲड करण्यासाठी ते सांगत आहेत. तर आपण रिपीट ब्लॉकमध्ये सगळ्यात खालच्या बाजूला आपण एक स्टिकर येथे ॲड करू शकतो. याच्यामधून तुम्हाला हवे ते चित्र निवडू शकता तुम्ही. आणि आता आपण रन करू पाहू. तर हा जो आपण नवीन ॲड केलेला जो स्टिकर आहे त्याच्यामधील चित्र हे मध्यभागी प्रिंट झालेले दिसून येते. तर अशा रीतीने आपण इथे इंटरेस्टिंग पॅटर्न्स तयार करू शकतो. आता आपण 11व्या लेवलमध्ये आहोत. या ठिकाणी आपल्याला आपण जे टर्न घेतलेले आहे टर्न राईट बाय 30 degrees आपण घेतलेले आहे. तर इथे प्रयोग करून पाहण्यासाठी 30च्या जागी तुम्ही 60 degrees टर्न करून पाहू शकता. आणि रिपीट लूप हा 12च्या जागी 6 करून पहा. आणि त्याचबरोबर टर्न राईट हा 20 degrees करा आणि त्यावेळेला रिपीट हा 18 times करा. म्हणजे तुम्हाला पॅटर्नमध्ये कमी चित्रे आणि जास्त चित्रे येथे झालेले वेगवेगळे पॅटर्न्स दिसून येतील. तर हा 12वा आणि शेवटचा लेवल आहे. तर या ठिकाणी तुम्हाला हव्या त्या पद्धतीचा पॅटर्न तुम्हाला हवे तसे चित्र तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता. तुम्ही आतापर्यंत जे काही शिकलात त्यावरून तुम्ही स्वतःच एक डिझाईन तयार करू पहा. आता यानंतर आपण फिनिशवर क्लिक केल्यानंतर हा लेसन संपवून आपण पुढच्या लेसनमध्ये जाऊ. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचं लेसन पाहू.